हाँ तारे मैं तुम्ही कोण तमाशे केले मेरा म्हणून केले तमाशे एक एका चॉकलेट साठी तमाशे झाले ना चॉकलेटचा काही विषय होता काय हो का चॉकलेटचा विषय दाखव तुम्ही चॉकलेटचा विषय तसं कारण झालं ताल म्हटलं सळेल म्हणेल तोंड करता तू हो माझी वारी ते बस हॅलो नमस्कार आता कसं आहे मुलांच्या आनंदासाठी आम्ही एकत्र आहो आणि एकत्र मिळून काम करावं लागते काही मला करावं लागतात काही त्यांना करावं लागतात आणि सासरी जाण्याचा मला अजिबात कंटाळा येत नाही फक्त माझं एवढं म्हणणं असते की सुट्टीच्या दिवशी चला कारण मला स्वराचंसुद्धा मन तोडता येत नाही कारण वारंवार जर तिला सोडून गावाला गेलो तर तिला असं वाटणार की स्वराजलाच नेतात मला नेत नाही कारण की कसं आहे की मला भरपूर गोष्टीचा विचार असतो आणि मी ह्याच प्रयत्न करत असते की मी कोणत्याही गावी गेली तर शक्यतोवर मी म्हणजे सुट्टीच्या दिवशी गेली पाहिजे आणि सुट्टीच्या दिवशी जर गेली तर हा प्रॉब्लेम होत नाही म्हणजे स्वराला पण मला सोबत घेऊन जाता येते आणि त्याच्यानंतर म्हणजे तिच्या मनात असं काही होणार नाही की बाबा मला नेत नाही आणि हेच जातात तर माझा हा विचार असते आणि गणेशजीचं कसं असते की सासरी गेली की त्यांना राहायचं असते मी त्यांना म्हणते की तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही सासरी राहा परंतु मला जाऊ द्या कारण की दुसऱ्या दिवशी मग स्वराच्या शाळा असते मी ती शाळा पाळून कुठं राहू शकत नाही बरोबर ना तर आज आम्ही कारंजालाड इथे जाणार होतो कारण की आम्हाला पोलीस स्टेशनचं काम होतं कारण मध्यंतरी जे गणेशजीनं पॉइझन वगैरे घेतलं होतं तर त्याचा पोलीस तपास चालू आहे आणि त्यांच्या जबानीवर आता कारवाई होणार आहे त्याच्यामुळे तेथे जाणं आवश्यक होतं आणि मग सकाळी उठल्याबरोबर एक गोष्ट झाली आणि त्याच्यामुळे वाद झाला आणि वाद एवढा झाला की अक्षरशः म्हणजे माझं डोकं गरम झालं आणि मी जाण्यास नकार दिला हॅलो फ्रेंड्स बघा आज कुठं आम्ही स्टोर रूममध्ये कारण आज आमच्या नवऱ्याच्या अंगात लय आले होते देव सकाळी सकाळी मग देव थंडे गेले दिवसभरात चांगलं गावाले जायचा प्लॅन ठरला होता आंघोळा झाल्या होत्या नाश्ता झाल्या होत्या पण नाही आम्हाले म्हणजे गावाले जायचं म्हटलं ते कारंजाले जायचं म्हटलं ना असे देव येतात आमच्या अंगात देव आणि ते देव असे आवरत नाही असे ते किळवय वय करत होते ते तर शुकर माना मी स्वयंपाक पण करणार नव्हती पण म्हटलं जाऊ दे आपल्या आपल्या भांडणात नवरा बायकोच्या भांडणात लेकरू उपाशी राहते म्हटलं कर मग बसरे ते दिदी जायच्या तुमच्यासाठी नाही केला लेकरीसाठी केला मी काय ताट करून ठेवलं म्या ताट नव्हतं आणून ठेवलं म्या फक्त जेवण आणून ठेवलं होतं कारण मय तुमच्यासारखं नाही आहे स्वतः स्वार्थी आहे तुम्ही स्वार्थी बरोबर आहे हा चहा पिला आता पाणी पिते का सागर न रोडगे टाकले फेसबुक वर नशिबात नाही आपल्या नाही नशिबात म्हणजे तुम्ही तमाशा केला तुम्ही काहीच तमाशाचं काम नव्हतं चैनी बस 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 तुम्हीच तमाशा केला जर मला एक मिनिट एक मिनिट मला जर याचं नसतं ना तर मी रात्री कालच नाही म्हटलं असतं की मला याच नाही आहे मग केलं ना झालं ना मनानं झालं ना नाही गेलो ना विषय कला त्याच्यानंतर पूर्ण फोटो बोलावले मी तुले मी म्हणत मीच येत नाही मी बी जाईल मी पण येत नाही ना चालेल तुझं तिथे कारण म्हटलं की भोकवर येते शिल्लक बोलू नका उपास के ते पसारा आवरू लागा बराबर दिली चाय होता पसारा तमाशे झाले की नाही करम ते दिले तमाशे झाले की करम ना आम्हाले तुमच्या अंगात येते येत असतील देव मा आपला स्वयंपाक अजिबात करू नको काय अजिबात स्वयंपाक करू नको पहिले तुमचा करत नाही लेकरू उपाशी नाही ठेवणार
माया करूच नको. तुले तसंही कारंजा चाल म्हटलं गेलं, हो बास काय करत ना तू. बस कारंजाचं नाव घेतलं की आलं तिच्या. हे पाण्याची ते कारंजाच खापर माया याच्यावर अजिबात फोडायचं नाही. मग कोण कॅन्सल केलं? नाही तुम्ही कोण तमाशे केले वेळा? कोण केले तमाशे? एका चॉकलेट साठीच तमाशे झाले ना. चॉकलेटचा काही विषय होता काय? हो का, चॉकलेटचा विषय दाखवा तुम्ही. चॉकलेटचा विषय तसं कारंजा ताल म्हटलं की सळेल म्हणेल तोंड करत ना तू. हो माया जिवार येते. बस जसं काही तुम्ही काय आहे तिथं माया काय आहे काय दिलं का मध्ये होतो अजूनपर्यंत तुम्ही घर घे. नाही मग आता जाय ना. मग राय ना मग ते त्याने घर नाही म्हणत. लोक लग्न करायच्या पहिले घरदार सगळं करून ठेवतात. नावाने करून राहते का ते? नावानं मध्ये नावानं पाहिजे ना. मध्ये गरज नाही नावानं करायची. मग बस मा कोणाच्या नावाने केलं तर बस आहे. आजी अप्पा आहे तोपर्यंत काय? आजी अप्पा मी स्वतः मोबाईल वगैरे द्यायचा होता. मला म्हटलं मध्ये ते तुमचं खापर माया डोक्यावर फोडायचं नाही. खापर डोक्यावर फोडायचं नाही तर घरं फेकून देईन सगळं. हे तमाशा दिमाग खराब करशील तर फेके दे. हरामाचं कोणी आहे? हरामाचा आहे महिन्याचा आहे. मला शिकून आली का तुला? मला काय शिकले? टीचर थोडी आहे. काय बेटा प्रेमाना प्रेमाना म्हणू राहिलो तर निरा तमाशे सारखे ना माणूस किनून आले तर जेवत नाही का? तुम्ही मध्ये आज रोड घेऊन वाहू आगे जेवायची नाही. खूप घेऊन काय करता जेवणाच तुम्ही का? मॅ कसं काय बरं मी सगळं फेकून देईन ना. मॅ माझ्या काम केलं. पत्नीचं काम मॅ बायकोचं एका काम मॅ केलं. लेकरं जीव घातले मॅ आणि तुमच्यासाठी मॅ स्वयंपाक केलो. नवऱ्याला उपाशी ठेवत नसतो मी. हो का? अरे बाबरे कधीपासून कधीपासून काय बरं मी सगळं फेकून देईन बरं. माझी दिमाग खराब नको करू. जा बरं फेकून द्या. धमक्या नका देऊ मध्ये डबल डबल पाय ना. तू आता काय बरं नाही जेवत नाही का? आखरी तुला विचारलं हा नाही सगळं फेकून देईन बरं मी. जा फेका. काय बरं तुला आखरी टाइम समजून सांगू राहिलो. आखरी टाइम हा जाणार जाणार. काय डोकं खाऊ नाही जाणार वेळा लहान लेकरं सारखं. काय बरं झाली अर्धा मनात शांती. तर त्यांनी मला जेवण देण्यासाठी नाटक केलं होतं. भाजी वगैरे काहीच फेकली वगैरे नव्हती. नंतर मी त्यांना सॉरी बोलली, ते मला सॉरी बोलले आणि आम्ही सोबत जेवण केलं. आणि मी त्यांना समजावून सांगितलं की फक्त मला स्वरामुळे मी सर्व विचार करते आणि मला खरंच अजिबात कंटाळा येत नाही सासरी जाण्याचं. मला सांगा माझ्या जागी जर तुम्ही असते तर तुम्ही काय केलं असतं? कसं आहे मला म्हणजे इकडून आळ आणि तिकडून विहीर आहे. जर गणेशजीसोबत मी सासरी गेली तर कसं होणार? मग स्वरा कुठं राहणार? कोणाजवळ राहणार? आता जेव्हा कार्यक्रम वगैरे होतात तेव्हा आई बघते परंतु मला पण चांगलं वाटत नाही की वारंवार आईला त्रास देणे. आईला असं वाटणार की हे दोघं मस्तपैकी एन्जॉय करतात फिरतात आणि माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकून देतात. त्याच्यामुळे मला एकदम स्वराची जबाबदारी आईच्या खांद्यावर पण नाही टाकून देता येत. आणि मलासुद्धा वाटते की मी सासरी राहायला गेली पाहिजे परंतु स्वराच्या शाळेमुळे एकदम म्हणजे चेंज करता येत नाही. स्वराचा इथं RTE प्रोसिजरमध्ये नंबर लागलेला आहे. स्वराला म्हणजे 10वी ते 12वीपर्यंत शिक्षण फ्री आहे.
आणि तुम्हाला माहिती आहे तिथं जर मी गेली तर गणेशजी एक तर तिथं मला राहायला घर नाही आहे, काही नाही आहे, ह्या सर्व गोष्टी मी गणेशजीला समजावून सांगितल्या की तुम्ही तिथलं जो घराचा मला हिस्सा म्हणजे जे तिथल्या 2 ते 3 रूम आम्हाला मिळालेले आहेत तर त्या रूमचं काम लवकरात लवकर म्हटलं चालू करा. आणि त्या रूम तयार झाल्या आणि जर स्वराचा नशिबाने तिच्या नशिबाने जर नंबर लागला नवं द्यायला तर मग आपण सासरी जाऊ राहायला, मग मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण स्वराजला अजून शाळेत टाकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे जर स्वराचा नंबर लागला नवोदयला वगैरे कारण 2 ते 3 ठिकाणी आता आम्ही सध्या जे फ्रीचं एज्युकेशन वगैरे असते आणि चांगल्या चांगल्या शाळेत आम्ही तिला इंटरव्ह्यू आणि एक्झाम तिने दिलेली आहे. आता बघू तिने 3 एक्झाम दिलेली आहे, एक स्कॉलरशिपची दिलेली आहे, नवोदयची दिलेली आहे. त्याच्यामुळे तिचा ज्या शाळेत नंबर लागणार तर मग आपण सासरी नक्कीच राहायला जाऊ आणि नाही लागला तर माझी मजबुरी आहे, मी खरंच सासरी राहायला जाऊ शकत नाही. मी सासू सासऱ्यांची सेवा मला करायची आहे पण ती मी करू शकत नाही कारण मला माझ्या मुलीचा सुद्धा विचार करावा लागते. आणि याच्यात जर गणेशजीला असं वाटत असेल मी स्वार्थी आहे, मला सासू सासऱ्यांचा करण्याचा कंटाळा येतो किंवा मला सासरी जाण्याचा कंटाळा येतो तर मी त्यांचा गैरसमज दूर करू शकत नाही कारण की मी त्यांना इतक्यांना समजून सांगत आहे की बाबा मला पण वाटते सासरी जावं तिथं राहावं परंतु स्वराला शाळेला सुट्टी नाही आहे आणि तिथं राहायला गेल्यावर ते एकाच रूममध्ये एवढे जण कसं राहायचं काय राहायचं हा प्रश्न असतो. आणि सासू सासरेसुद्धा इथं येऊ शकत नाही कारण की माझं सर्व वर राहावं लागतं आणि सासूबाईंना सध्या चालण्याचा प्रॉब्लेम आहे. तर बस एवढंच मला त्यांना समजून सांगायचं आहे. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.